जळगाव महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आली असून राज्य शासनाच्या मदतीने जळगाव शहरातील कामे मार्गे लावण्यावर भर दिला जाणार आहे मात्र शहरातील अनेक महत्वाच्या कामासाठी फायली या मनपा आयुक्तांकडे पडून आहे या कामाबाबत आयुक्त उदासीन असून यामुळे आयुक्तांची बदली करण्यात यावी अशी मागणी मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी केली आहे याबाबत विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून यांच्याकडे ही मागणी केली जाणार असल्याची माहिती सुनील महाजन यांनी ईबीएम न्यूजशी बोलताना दिली आहे मनपात सत्तांतर झाले असले तरी आता मनपातील सत्ताधारी व मनपा प्रशासन आता असा वाद रगण्याची शक्यता आहे महापौरांचे पती मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली असून अनेक महत्वाच्या कामांना ब्रेक लावण्याचे काम आयुक्तांकडून केले जात आहे असा आरोप मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी केला आहे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आयुक्तांच्या कामाबाबत तक्रार देखील केली होती मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांचा सेवानिवृत्तीचा काळ जवळ येत असल्याने आयुक्तांकडून वेळ काढूपणा केला जात असल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे मनपात सत्तांतर झाल्यानंतर नगर विकास मंत्रालयाकडे याबाबतची तक्रार करण्यात आली होती मनपात शिवसेनेची सत्ता ही भाजपने अडीच वर्षात कामेनं केल्याने आली आहे त्यामुळे शहरवासियांच्या शिवसेनेकडून अपेक्षा आहेत मात्र आयुक्तांची कार्यपद्धतीही शहराच्या कामाच्या आड येत आहे यामुळे त्यांची बदली करून नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करणार असल्याचे मनपा विरोधी सुनील महाजन यांनी ई व्ही एम बोलताना सांगितले आहे या संदर्भात आम्ही आयुक्तांशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या आरोपाबाबत आम्ही मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना विचारले असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आपण उत्सुक नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे नेमका या संदर्भात मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन काय बोलले ते जाणून घेऊयात जुगल पाटील ईबीएम न्यूज जळगाव गेल्या एक वर्षापासून आयुक्त म्हणून सतीश कुलकर्णी यांची नियुक्ती या जळगाव महानगरपालिकेमध्ये झालेली आहे गेल्या एक वर्षापासून मी त्यांच्या कामांचं ऑब्झर्वेशन करतोय निरीक्षण करतोय तर माझ्या लक्षात असं आलेलं आहे की प्रत्येक गोष्टीला वेळ खाऊपणा आणि त्यातल्या त्यात त्यांच्या रिटायरमेंटची वेळ त्यांना या शहराच्या विकासकामाच्या संदर्भात किंवा कुठल्याही कामांच्या संदर्भात स्वारस्य नाही असं मला अनेक वेळा वाटलं अनेक विषयावरनं वाटलं मी खूप संयम ठेवला या विषयावरती की नाही आज नाही तर उद्या या प्रशासकीय पातळीवरती विकास कामांना किंवा कुठले जे प्रोजेक्ट असतील त्यांना स्पीडली मान्यता मिळेल परंतु अनेक वेळा त्यांच्याशी बैठक करून त्यांना समजून सांगूनसुद्धा त्यांना या विषयामध्ये कुठलाही स्वारस्य वाटत नाही फक्त आता आपल्याला रिटायरमेंट सोपेस्करित्या पार पाडायची आहे त्यांना या शहराच्या ना विकासाशी घेणं देणं राहिलं आहे ना कुठल्या गोष्टीशी या शहराच्या संबंधित गोष्टींशी घेणं देणं आहे त्यांना फक्त त्यांची रिटायरमेंट सोपस्कर करायची आहे आणि विकासकामं जे करायचे ते तुम्ही करा नको करा अशा परिस्थितीत आम्ही सर्व आहे मी महापौर झाल्यानंतर माझी पत्नी महापौर झाल्यानंतर दोन तीन वेळा त्यांना समजूनही सांगितलं परंतु त्यांना या गोष्टीत काही फरक पडत नाही मिटिंगपुरती सर्व गोष्टींना हो म्हणतात खाली याधिकाऱ्यावर वचक राहिलेलं नाही बेबनशाही माजलेली या प्रशासकीय लेवलवरती आणि अशी अंधाधुंदी मी बारा वर्ष झाले या महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून उपमहापौर पण होतो परंतु अशी अंधाधुंदी आजपर्यंत कधी झालेली नाही आणि ही अंधाधुंदी माजायला सतीश कुलकर्णी स्वतः कारणीभूत आहे असा माझा त्यांच्यावरती स्पष्ट आरोप आहे आणि या जळगाव शहराच्या राजकीय विकासाच्या प्रकृतीसाठी सतीश कुलकर्णी आम्हाला मानवणार नाही आणि मी काही मागच्या सत्ताधाऱ्यांसारखा नाही की ते ज्या पद्धतीने वेळ खोपना लावतील आणि त्याला आम्ही मान्यता देऊ आम्हाला या शहरात सत्तांतर झाल्यानंतर शहराच्या नागरिकांच्या प्रचंड अपेक्षा उंचावलेल्या शिवसेनेकडनं आणि ह्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ज आम्हाला नव्या दमाचा नवा भिडू आणि काम करणारा आयुक्त या जळगाव शहराला लागेल आणि माझी सत्तांतराच्याच वेळेस या सर्व गोष्टींची चर्चा झालेली होती त्यानंतरसुद्धा एक मानवतेच्या भावनेतून मी त्यांना दोन वेळा बसून सांगितलं की तुम्ही आता या लाल फितीमध्ये फाईलींना फिरवू नका एक एक फाईल उपायुक्ताच्या टेबलावर दहा दिवस कॅपोच्या टेबलावर पाच दिवस आयुक्ताकडे पंधरा दिवस म्हणजे महिना टू महिना त्यांचा प्रवास जर त्या फायलींचा चालत असेल तर या शहरात विकास कधी होईल आणि आता या लोकांना मी आम्ही जनतेला काय उत्तर द्यायची आम्हाला जनतेला उत्तर द्यायचे आहेत आणि हे उत्तर जर द्यायचं असेल तर विकासाचा गाळा खूप वेगाने ओढावा लागेल आणि तो वेगाने ओढण्यासाठी सतीश कुलकर्णी या शहरासाठी आता योग्य राहिलेले नाही संदर्भात आता मला आम्ही सत्तांतरानंतर नगरविकास मंत्र्यांशी या संदर्भात बोललेलो आहे आणि यापूर्वी जे कामं झालेली नाही जे भाजपच्या काळात या शहराचं पूर्णपणे वाटोळं झालेलं आहे त्याला खूप स्पीडने हे काम करावं लागणार आहे म्हणून आम्ही मंत्री साहेबांकडे मागणी केलेली आहे की के या आयुक्तांची तात्काळ या शहरातून हा हाकलपट्टी करण्यात यावीपट्टी काय करावी थो थोडक्यात सांगा शहरातील विकास कामांना जो ब्रेक लावून ठेवलेला आहे जे प्रोजेक्ट आहे शहराचे ते लाल फितीत अटकून ठेवलेले आहे महिना महिना फाईल टेबल टू टेबल फिरत असते त्याच्यावर कुठलाही निर्णय नाही त्यामुळे कोणी मागणी करो ना अथवा न करो मी माझं माझं स्पष्ट मत बनवलेलं आहे की आयुक्त या शहरासाठी उपयुक्त नाही हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल